मागील भांडणाचा राग मनात ठेवून चारचाकी वाहनातून अपहरण करून लोखंडी पाईपने हातावर व पायावर मारहाण केल्याप्रकरणी हर्ष दिनेश कटक धौंड, ओंकार दिनेश कटक धौंड, तन्मय सुभाष पाटील, योहान उमाकांत साळुंखे, ओमप्रकाश दिनकर इंगळे व ऋषिकेश गणेश कटक धौंड सर्व राहणार सोलापूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी मंजूर केला. यात हकीकत अशी की दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज येथे शालेय फुटबॉल स्पर्धा होत्या. त्या ठिकाणी फिर्यादी सेंट जोसेफ शाळेची टीम मॅच खेळणार होती, म्हणून फिर्यादी त्यांना गाईड करायला गेला होता. तिथे मॅचेस संपल्यानंतर फिर्यादी हा त्याचे मोटरसायकलवरून सायंकाळी 6:30 सुमारास मित्र गौरव साळुंखे व नितेश राजपूत असे तिघे आपापली मोटरसायकल घेऊन घराकडे निघाले होते. सर्वजण रंगभवन चौक येथे आल्यानंतर त्यांच्या समोर अचानकपणे एक पांढऱ्या रंगाची चारचाकी कार आली व त्यावेळी 2 मोटरसायकल मागून आल्या. त्यावरती ओळखीचा योहान व तने हे पाटील होते. त्यावेळी कारमधून ओंकार कटक दौंड व हर्ष कटक दौंड हे दोघे कारमधून उतरून आले व गच्ची पकडून शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने फिर्यादी कारमध्ये बसवत होते. यावेळी फिर्यादीने जोराने ओरडला. मित्र गौरव साळुंखे व नितेश राजपूत यांनी आपला आवाज ऐकून ते परत येत असताना मोटरसायकलवर आलेला तरुण व ओंकार कटक धौंड याने फिर्यादीस पकडून कारच्या मागच्या सीटवर बसवले व कार चालू करून निघाली. ओंकार कटक धौंड व एक अनोळखी तरुण या दोघांनी मिळून हात पकडून व तोंड दाबून ठेवले. त्यावेळी त्यांनी कार डफरीन चौक मार्गे एम्प्लॉयंट चौक 7 रस्ता ते कंबर तलाव मार्गे आरटीओ रोडवर घेतली. तेथून डोणगाव जवळील ब्लोमार्क विंडोच्या पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबवली. सदर ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच योहान व तनय पाटील एक अनोळखी तरुण अंदाजे वयवर्ष 25 असे आधीच थांबलेले होते. त्यावेळी फिर्यादीस कारमधून खाली उतरून हाताने व नाताबुक्याने मारहाण करू लागले. त्यावेळी ओंकार याने सांगितले की हर्ष तू हाताने मारू नको, याला पाईपने मार असं सांगून ओंकार कटक धौंड पाईप हर्षच्या हातात दिला आणि त्याने पाईपने हातावर व पायाच्या नडग्यावर मारहाण केली. मारहाण करत असताना डोळ्यावर अंधारी आली, त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध पडला. त्यानंतर फिर्यादीस कारमधून घेऊन परत रंगभवन येथे सोडले अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.